मंडळी अग्ग अग्ग आई म्हणणारा ओंकार आज खांडेकरांच्या घरात आणणार आहे वादळ. बघूया तिथे काय घडतंय. हॅलो, हा कांबळे, ना ना मी लाईट बिल भरलं. हा नाही, ओंकारला सांगितलेलं भरायला, हा भरलं असेल ओंकार. हो बघतो, मी बघतो, लगेच चेक करतो लाईट बिल. हा ओके ओके. साईन कॉस थीटा, साईन कॉस थीटा, साईन कॉस थीटा. याला कुठे ठेवलं लाईट बिल? साईन कॉस थीटा. लाईट बिल कुठे ठेवलं? सॉरी बाबा. नाही नाही ठीक आहे, काय हे सवय आहे त्याचे. काय आता साईन कॉस थीटा, साईन कॉस थीटा. अरे ओंक्या. हा बाबा. ते लाईट बिल तुला भरायला दिलं, भरलंस का ते? भरलं बाबा. भरलं ना? हो. कुठे आहे ते? बाबा ते माझ्या पॅन्टच्या खिशात आहे. अच्छा, तुम्ही घेता का प्लीज? मी फॉर्म्युला पाठ करतोय. साईन कॉस घेतो ना बाळा, घे. साईन कॉस थीटा. जेव्हापासून शिकायला लागलास ना, एकच फॉर्म्युला पाठ करतो. एवढा कठीण असतो का रे बाळा? हो बाबा, खूप कठीण असतो. अख्खा जन्म थीटा पडेल. वा वा. मॅथ्स मध्ये बाकी काहीच नाही, फक्त हेच आहे ना बाबा. मॅथ्स इज इक्वल टू इन्फिनिटी. पण आपल्या लेखकाला तेवढंच माहित. हा बाबा तीच एक ठेवली. साईन कॉस थीटा, साईन कॉस थीटा, साईन कॉस थीटा, साईन कॉस थीटा, साईन कॉस थीटा. हॅलो, हा दत्तू. अरे अभ्यासाला बसलोय. हा म्हणजेच बाबा आहेत घरी. हो मी रात्री येतो ना टाकीच्या मागे ना. हा येतो येतो. हा ते ठेव, आता ठेव, चल बाय. साईन कॉस टाकी. साईन कॉस थीटा, 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 साईन कॉस फुटा, साईन कॉस थीटा, साईन कॉस थीटा, साईन कॉस थीटा, साईन कॉस हाता. साईन कॉस थीटा. काय झालं बाबा, एवढ्या लगबगीने बोलावलं? ओंक्या हे काय, तुझ्या खिशात कसं आलं? अरे रे रे, चाचा चाचा. काय आहे हे? ओंक्या हे काय आहे, तुझ्या खिशात कसं आलं? मला नाही माहिती बाबा, हे काय आहे बाबा, मला नाही माहिती. ओंक्या हे सिगरेटचं पाकिट आहे, तुझ्या खिशात कसं आलं? ओ, हे सिगरेटचं पाकिट आहे. वाव, आजपर्यंत फक्त थोरा मोठ्यांच्या तोंडून ऐकलं होतं, प्रत्यक्षात कधीच पाहिलं नव्हतं. असं असतं, दर्शन झालं बाबा. पण हे माझ्या पॅन्टच्या खिशात कसं आलं? तुम्ही चुकून ठेवलं का? त्याच्या खिशात हे सिगरेटचं पाकिट सापडलं. त्याला विचार कसा, तू बाजूला असतो मेला माझ्या हातून. नाही
नाही आई नाही आई माझं नाही ते इकडे आई माझं नाही आई माझं नाही आई तू ऐक आई आई ऐक ऐक हां बाबांनी परवा माझी पॅन्ट घातली होती त्यांनी चुकून ठेवलं असेल मी ठेवली तुझी पॅन्ट होते मला पॅन्ट होते तुझी मला तुझी पॅन्ट माझ्या पोटरीच्या वरती जात नाही तुझी पॅन्ट होते मला लवकर त्याला विचार इकडे 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 तुम्ही थांबा एक मिनिट इकडे हे बघ ऐक माझा तुझ्यावर विश्वास आहे तुझा माझ्यावर विश्वास आहे बाबा बाबाची काळजी करू नको बाबा तुला मारणार नाही काय नाही आई तू मी आहे मी आहे बोलतेस नंतर मलाच मार खायला लागतो मारा तिकडे करा काय ते मी निघून सांग ना बरं बोला नाही सांग तुम्ही सांगतो जीव खाशील माझा इकडेचं पाकिट कुठून आणलंस रेंज मध्ये इकडे इकडे ये लवकर सांग थांबा फाडीन मी मारून टाकीन पटकन उत्तर सांग इकडे लवकर ये तुझ्या खिशात कसं आलं लवकर यायचे सांगतो सिगरेट पितोय जे इकडे लवकर सांग सांगतो मी सांगतो आई आई हा माझंच पाकिट आहे ते बघितलं ऐका ना गुन्हेगाराला पण फाशी देण्याआधी त्याची शेवटची इच्छा विचारतात मी ते तुमचा पोटचा गोळा आहे ना गोळा करून फेकून देईन मी लवकर कसं आलं लवकर सांग लवकर सांग आई सांगतो लवकर सांग सांगतो सांगतो सिगरेट ओढतोस लवकर सांग बोल ऐका आई 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 ऐक ना अग अग आई अग अग आई आई बोल ना ग अरे अरे लेकरा कुठल्या तोंडाने बोलू कुठल्या तोंडाने बोलू लेकरा लेकरा काय ठेवलेस का इथे इज्जत ठेवलेस का माझी अरे तुला पाठीशी घालत आले ना रे मी चुकलो मी चुकलो असं काय जोरात मार बोल बोल इकडे लवकर बोल बोल अंक्या अंक्या तोंड सांगतो सांगतो इकडे लवकर इकडे दरवाजा दरवाजा ना इकडे पैसे लगेच बारीकडे बोल सिगरेटचं पाकिट कसं आलं तुझ्या खिशात लवकर बोल ऐका हा बोल बाबा बोल हा सांगतो मी हा सांग मी एक नवीन छंद जोपासायचा असं ठरवलंय कसला सिगरेटची पाकिटं गोळा करण्याचा हा म्हणजे आशिया खंडातला सगळ्यात जास्त सिगरेटची पाकिटं गोळा करण्याचा विक्रम करून मला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवायचं आहे कसला सिगरेटची पाकिटं जमा करण्याचा छंद मग एकच पाकिट कसं बाकीचे पाकिटं कुठे आहेत भुव्या नको हे करू बाकीचे पाकिटं कुठे आहेत बाकीचे पाकिटं कुठे आहेत आई थांब नाही थांब बाकीचे पाकिट म्हणजे अहो छंदाची सुरुवात ह्या एकाच पाकिटापासून होणार ना हे पहिलं पाकिट आहे पहिलं पाकिट बघितलंस कसे दळभद्री छंद लागले हा तिकडे लोकांना नाणी जमा करायचा छंद असतो पोस्टाची तिकडे जमा करायचा छंद असतो या या भिकाऱ्याला सिगरेटची पाकिटं जमा करायची बरं ठीक आहे इकडे सिगरेटची पाकिटं जमा करायची आहेत ना आतमध्ये सिगरेट काय सिगरेट काय आतमध्ये पोस्टाची तिकडं जमा करणारा पोस्टमन सकट जमा करत नाही अरे वा अरे वाद लवकर सांगतो सांगतो लवकर सांगतो ऐकू नको ऐकू नको प्लीज ऐकू नको आई सांगतो मी सांगतो बघ सांगतो अग आई आई अगं तू विसरतेस की टाळतेस मी कंटाळते तुझ्या खोटे पणाला कंटाळते मी खोटं बोलत नाही आई मी सिगरेट ओढली नाही मी थोटू उचलणार नाही सिगरेट बद्दल किती जनजागृती सुरू आहे सिगरेटच्या बॉक्स वरतीच लिहिलेलं असतं की सिगरेट इज इंटेलेक्च्युअल टू हेल्थ इंटेलेक्च्युअल इंजुरियस टू हेल्थ असतं इथे उंट्या लय मारी तू आज जा तू आज मी सांगतो सांगतो लवकर बोल लवकर बोल हे माझं पाकिट नाही आहे हा ते दत्तूचं पाकिट आहे कोणाचा दत्तू दत्तू माझा मित्र एवढंच दे कांबळ्यांचा दत्तू तो तो सिगरेट उडतो नाही तो मला फक्त बोलला की हे सिगरेटचं पाकिट तुझ्याकडे ठेव माझ्या घरी पकडतील मम्मी म्हटलं ठेव चालेल माझ्या घरी ठेवलं तर काय फार तर बाबा बघतील आणि मारतील मारतील माहिती होतं ना मारतील मग कशाला ठेवायचं रे ओक्या तू पण ना नाही आई मारतील म्हणजे सिगरेटचं पाकिट बघतील आणि एका दुसरी सिगरेट मारतील दत्तूला बोलू ना या प्रकरणाचा मला सोक्ष मोक्ष लावायचा आहे दत्तूला बोलू
तुझी नाही आहे ना, मग बोलव त्याला. तुझी नाही बोलव, दत्तूला बोलव. दत्तू अवेलेबल नाही आहे. दत्तू अवेलेबल नाही आहे. का, कुठे गेलाय? तिरुवनंतपुरम. काय तुला आलास तू? तिरु पोचलास तिरुवनंतपुरम? माग पोचलाय तू. तिरुवनंतपुरम रिटर्न्स. तू मस्त टायमिंग वर आलास. इथे बाळ, तू तिरुवनंतपुरमला जाणार होतास ना? हा जाणार होतास ना? हो 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 जाणार आहे. ते सगळ्यांना बाय करायला आलोय. काकू बाय बाय. आशीर्वाद द्या. आता ना दत्तू, मी ना एक प्रश्न विचारेन. हा बाळा, त्याचं पटकन उत्तर द्यायचं. हा दत्तू, दत्तू हे बघ बाबा काय प्रश्न विचार. मला माहिती आहे हे सिगरेटचं पॅकेट आहे ना, ते तुझं आहे असं मी बाबांना सांगितलं. कधीपर्यंत खरं लपवून ठेवू? म्हणजे ते मला विचारत होते की दत्तूचंच आहे का, दत्तूचंच आहे का. मी म्हटलं हो दत्तूचंच आहे, दत्तूचंच आहे. आता तू तुझ्या तोंडाने सांग बाबा, मग त्यांचा विश्वास बसेल. मला काय उंक्या? हा एका वाक्यात 7 वेळा हिंट दिलीस त्याला. सगळं लहानपणी करून झालोय. ए तू बोल, पटकन बोल. हे सिगरेटचं पाकिट तुझं आहे? बघ कोमलपणे विचारतायत, तोपर्यंत सांग. त्यांचा कोमल स्वर बदलू देऊ नको. माझे माझे. एवढं सा तू सिगरेटचा फिल्टर एवढा पण नाहीये. तू सिगरेट ओढतोस? सांगू तुझ्या बापाला? सांगू काय रे? सांगू का तुझ्या आईला सिगरेट ओढतोस ते? नाही आम्ही ना खरंच सिगरेट ओढली नाही काकू. आम्ही ओढणार होतो पण आम्ही अजिबात ओढली नाही सिगरेट. खरं सांगतो. तुम्ही दोघं ओढणार होतो सिगरेट? आपण नाही ओढले आम्ही. म्हणजे 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 खरं तर आम्ही काकांना बघून सिगरेट ओढायचं ठरवलं होतं. मस्त. म्हणजे हा म्हणजे आम्ही काकांना लहानपणापासून बघतोय ना, त्याचं मस्त डॅशिंगमध्ये सिगरेट ओढायची. मग आम्ही पण ठरवलं की आपण पण सिगरेट ओढून बघूया. हो तुम्ही जबाबदार आहात या सगळ्याला. पोटात असल्यामुळे ना त्याला वास यायचा तुमच्या सिगरेटीचा, म्हणून ही व्यसन करावीशी वाटतात त्याला. हो सापडलाय. आपण त्याला ओरडतोय, माझ्यावर नको येऊस. तू सिगरेट सोडली कधीच? खोट सांगतोय तो? खोट सांगतोय का तो? हे खोट बोलतोयस तू? नाही नाही काकू, हे रोज टाकीच्या मागे सिगरेट ओढत असतात. काय सांगतोय हा? म्हणजे तुम्ही अजून पण सिगरेट ओढता? खोट बोलताय माझ्याशी. मी सिगरेट सोडली आहे, ह्याच्या बापाला ओढायची असते. तुम्हाला फक्त कंपनी म्हणून घेऊन जातो, मी ओढत नाही. हो नाही काकू, हे खोटे बोलतायत. माझी आई सांगत होती यांना सिगरेट ओढायची, म्हणून माझे बाबा कंपनी म्हणून जातात. लेकराच्या डोक्यावर हात ठेवा आणि शपथ घ्या, आजपासून सगळी व्यसनं सोडली. नाही नाही आई, माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायला सांगू नको. या माणसाचा काही भरोसा नाही, खोटी शपथ घेईल मग मरेन मी. माझ्या लेकरावर हात उचलायचा नाही. शपथ घ्या. मी सिगरेट सोडली. शपथ घ्या. बघ मला एकही व्यसन नाही आहे. 4-5 महिन्यात ना मी फक्त एकदा लिटल लिटल एक पेक घेतो, बाकी काही व्यसन नाही आहे. हो पण तुमचा एक महिना म्हणजे एक दिवस असतो. आई आई तू माहेरी जातेस ना? अरे बोल ना पटकन. कंठ दाटून आला ग. माहेरी जाते तेव्हा काय होतं? तेव्हा यांच्यातला तळीराम जागा होतो. तिथे अशी बाटली ठेवतात आणि तिच्याशी बोलत बोलत दारू पितात. मला या हातांना काय काय करावं लागत. तुझी आई तुझ्या सोबत आहे. शपथ घ्या. त्याच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्या. तुम्हाला कळतंय का? तुम्हाला कळतंय तुमच्यामुळे अख्खी पिढी बर्बाद होतीये. हो तिकडे जग आणि सरकार ओरडून ओरडून सांगताय सिगरेटी पिऊ नका, त्याने वाटोळ होईल आयुष्य. तुम्ही एकदम सत्यानाश करून घ्याल आयुष्याचा. खचली घाणेरडी घाणेरडी चित्र असतात तो त्याच्यावर, आणि तुम्ही हा हे संस्कार देता तुमच्या मुलाला? हा माझ्यावर कुठून आला? शपथ घ्या, शपथ घ्या खांडेकर. हे बघ सगळी व्यसन मी माहेर चल बॅग भरतो. चल चल जायचं नाही घरात. मी पण बॅग भरतो. मला पण या व्यसनी बापासोबत राहायची अजिबात इच्छा नाहीये. घ्या माझे पण कपडे भर. मला पण यांच्या तोंडासमोर पण थांबायचं नाही.
मी जाईन माझ्या माझ्या घरी. शपथ द्यायची ना. व्यसन सोडली म्हणून हे पण बोलायचं. मी घेतो शपथ. द्या. व्यसन सोडली म्हणून बोला. लोक थांब थांब, आई आई माझ्याकडे वस्तू आहे, थांब. Let's go.